नेरूळ सेक्टर 19A मधील महानगरपालिकेच्या वंडर्स पार्क येथील उर्वरित जागेवर सायन्स पार्क बांधण्यासाठीची निविदा प्रकाशित करण्यात आली असून हा सायन्स पार्क उभारण्यासाठी येणारा अपेक्षित खर्च सुमारे 87,26,22,000 इतका असून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे हा खर्च करण्यात येणार आहे. तर महानगरपालिका हा करोडोंचा सायन्स पार्क नवी मुंबईकरांच्या टॅक्स रुपी रकमेतून उभारणार. त्यामुळे नागरिकांनी जागृतपणे निविदा म्हणजे टेंडर प्रक्रिया आणि सायन्स पार्कच्या बांधकामाच्या दर्जावर लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सोबत मी सुदीप खोलप, पालिका प्रशासन, नवी मुंबई.